अमरावती शहरात राहणारा हिमांशु पाटील याची युवा संसदेत केंद्रीय मंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे। ही निवड नेहरू युवा केंद्र व युनिसेफ, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय यांच्या वतीने करण्यात आली असून हिमांशु अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे। मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अभिरूप युवा संसदेत दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 2023 सहभागी होणार आहे। या निवडीबद्दल हिमांशु पाटील याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। नेहरू युवा केंद्र व युनिसेफ, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसदेत 36 जिल्ह्यांमधून प्रत्येकी 2 युवा संसद प्रतिनिधी निवडण्यात आले आहेत। यापैकी 24 प्रतिनिधींना युवा संसदेत केंद्रीय मंत्री म्हणून बोलण्याची संधी मिळेल। अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक क्षेत्रात अग्रसेर असणारे हिमांशु उषा सुनील पाटील यांची ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणून निवड करण्यात आली। राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद दिनांक 19 व 20 नोव्हेंबर रोजी आर्थिक राजधानी मुंबई येथे संपन्न होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या संसदेत विधान भवन व राज्यभवनाच्या भेटीसह विविध माध्यमातून युवकांना राजकीय क्षेत्राचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे। नमस्कार। नेहरू युवा केंद्र व युनिसेफ याच्या संयुक्त विद्यमाने अभिरूप युवा संसदेचं आयोजन येत्या 19 आणि 20 तारखेला मुंबई येथे केला गेलेला आहे, ज्यामध्ये जवळपास 36 जिल्ह्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी तिथे राहणार आहेत, ज्यामध्ये 24 लोकांचं मंत्रिमंडळ राहील आणि त्या मंत्रिमंडळामध्ये मी ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयासाठी उभं होतो आणि त्यासाठी आपण मला भरगच्च मतांनी विजय केलं आणि त्या पदासाठी माझी निवड करून मला केंद्रीय मंत्री म्हणून तिथे बोलण्याची संधी दिली, ज्या माध्यमातून मी तुमचे, माझे आणि या जनतेचे प्रश्न तिथे मांडू शकणार आहे। आणि या सगळ्या यशामागे माझ्या आई वडिलांचा प्रामुख्याचा मोठा वाटा आहे। त्याचबरोबर अंकुशदादा मानकर असेल, सुबोधदादा धुरंधर असेल, अनुरागदादा वानखडे असतील, अविनाशदादा वावरे आहे, त्याचबरोबर भदंत श्रीपाद स्थवीर असतील, या सर्वांचं मार्गदर्शन मला मिळालं। त्या सर्वांच्या साथीने आणि आपल्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो। तुम्हाला इथपर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि या खात्याचा केंद्रीय मंत्री बनवल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे। धन्यवाद।